अस्सलाम वालेकुम आदाब, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज़ लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों आज 8 दिसंबर हो चुका है, कल 9 और परसों 10 तारीख। साल दर साल वसईविरार महानगर पालिका मैराथन का लोगों को इंतजार रहता है। अब इंतजार की घड़ियां चंद घंटे बाकी रहे हैं और मैराथन स्पर्धा शुरू होने वाली है। इस मैराथन स्पर्धा के लिए महानगर पालिका पूरी तरह से सज्ज है और जो तैयारियां महानगर पालिका को करनी चाहिए थी वो महानगर पालिका अक्सर तैयारियां पूर्ण हो चुकी है और कुछ तैयारियां अभी भी जारी है जो कल शाम तक पूरी होने की पूरी उम्मीद है। बाहर के प्रतिस्पर्धक जो प्रतियोगिता में भाग लेने वाले मैराथन में उनका आना भी शुरू हो चुका है और कल लगभग सभी प्रतिस्पर्धक वसईविरार में पहुंच जाएंगे। आज वसईविरार महानगर पालिका आयुक्त और प्रशासक अनिल पवार ने एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन कर मैराथन संबंधित जानकारी मीडिया के साथ साझा की। काफी विस्तार से उन्होंने पूरा मैराथन के बारे में जानकारी दी, लेकिन उसमें कुछ अहम चीजें जो है अहम चीजों का आयुक्त ने बयान किया। वो सबसे अहम है मैराथन रूट जो रहेगा वो हर साल की तरह सेम है, सिर्फ और सिर्फ 5 किलोमीटर और 11 किलोमीटर के रूट में थोड़ा बदलाव किया गया है। इसका सभी प्रतियोगिता में शामिल होने वाले प्रतिस्पर्धकों को ध्यान रखना होगा और 10 दिसंबर को जब मैराथन आयोजित होने वाली है उस दिन सुबह 5 बजे से दोपहर के 12 बजे तक मैराथन के रूट पर किसी भी तरह के वाहनों की आवाजाही पूरी तरह से प्रतिबंधित रहेगी। इसका ट्रैफिक विभाग से नोटिफिकेशन ऑलरेडी निकल चुका है, तो कहीं ना कहीं जो रूट बंद किए जाएंगे उसके बाद में डाइवर्ट रूट कौन से है इसकी जानकारी लेने के लिए आप वसईविरार महानगर पालिका की वेबसाइट पर जाकर वहां से जानकारी ले सकते हैं। महानगर पालिका के इस आयोजन से क्षेत्रवासियों को परेशानी नहीं हो, इसीलिए महानगर पालिका ने जगह जगह पर बोर्ड भी लगाए हैं और पहले से लोगों में बात फैलाई जा रही है कि रविवार के दिन सुबह 5 से 12 के बीच इन रस्तों को छोड़कर बाकी रस्तों पर आप ट्रैवल कर सकते हैं। तो महानगर पालिका आयुक्त ने प्रेस कॉन्फ्रेंस में काफी विस्तार से पूरी जानकारी दी। इस मैराथन में एशियाई गेमों में पदक हासिल करने वाली पारुल चौधरी इवेंट ब्रांड एम्बेसडर रहेगी, साथ ही साथ इस प्रतिस्पर्धा में आईपीएस अफसर और आईएएस अफसर भी दौड़ में हिस्सा लेने वाले हैं। तो महानगर पालिका सज्ज है और अब चंद घंटों बाद में महानगर पालिका का ये सबसे बड़ा इवेंट होने जा रहा है। आप सभी लोग इसमें शामिल होइए जरूर, और जो लोग हम शहरवासी इसमें शामिल नहीं होते हैं उनसे ये निवेदन है कि कम से कम जब मैराथन रूट पर निकल रहे हो तब उस मैराथन दौड़ में भाग लेने, लोगों को चेयरअप करने, अपने घरों से बाहर निकलिए और वहां मौजूद पुलिस और महानगर पालिका अधिकारी जिस तरह से आपको निर्देश दिए उनके निर्देश के आधार पर जरूर चेयर अप कीजिए ताकि इन खिलाड़ियों का उत्साह वर्धन हो। देखिए पूरी प्रेस कॉन्फ्रेंस क्या कुछ कहना है आयुक्त का, अभी के लिए इतना ही, नमस्कार। यूट्यूब के मीडिया के सर्व पत्रकार बंधु मंचाव उपस्थित असलेले माजी महापौर श्री नारायण माथेजी, अतिरिक्त आयुक्त मनोज उपायुक्त पंकज पाटील आणि आमचे महापालिकेचे सर्व अधिकारी बंधुजनगण, आपण या रविवारी म्हणजे 10 डिसेंबर 2023 11वी राष्ट्रीय स्तरावरची वसईविरार म्युनिसिपल कॉर्पोरेशनने आयोजित केलेली मॅराथॉन स्पर्धा आयोजित केली आहे। या मॅराथॉन स्पर्धेमध्ये फुल मॅराथॉन असणार आहे ती 25 किलोमीटरची आहे, अर्ध मॅराथॉन ही 21 किलोमीटरची आहे, त्याचप्रमाणे 11 किलोमीटर 5 किलोमीटरच्या देखील मॅराथॉन स्पर्धा आहे, वंदन देखील आहे, दिव्यांगांकरता देखील आपण मॅराथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, शालेय विद्यार्थ्यांच्या 12-14 निजामती सोहळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी देखील मॅराथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे 7 वर्षांच्या जास्त ज्येष्ठांकरता देखील स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा या
दहा डिसेंबरला आपण आयोजित केलेले आहेत. मला खटिकच आनंद होतो आहे की या स्पर्धेसाठी राज्यातून देशातील मुली गाण्यापोकातून 14,000 जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेकरता नोंदणी केलेली आहे. या ठिकाणी विविध ठिकाणी या स्पर्धेवर विविध ठिकाणी 2-3 ठिकाणी मुंबईची असेल, पुण्याची असेल, इतर ठिकाणी देखील मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. तरी देखील आपल्या या राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेला आणि इथलं जे आयोजन असतं तिथे जे पार्टिसिपेंटची काळजी घेतली जाते, त्यांची राहण्याची व्यवस्था केल्या जातात, त्यांच्या ट्रान्सपोर्टच्या व्यवस्था केल्या जातात, त्या सगळ्या बघून मॅक्झिमम पार्टिसिपेंटचा ओढा आपल्या वसिंधरा महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी आहे. हे 14,000 जास्त पार्टिसिपेंटच्या संख्येवरून आपल्या सर्वांना लक्षात येत आहे. या स्पर्धेसाठी आपल्याला ब्रँड अँबॅसेडर म्हणून एशियन स्पर्धेमध्ये विविध पदक मेडल्स प्राप्त केलेल्या पारुल चौधरी आपल्याला लाभलेल्या आहेत. उद्या त्यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांना नेण्याची आणि त्यांना रिसीव्ह करण्याची व्यवस्था देखील महापालिकेमधून केली आहे. विमानतळावर रिसीव्ह केले जाणार आहे. आमचे सहाय्यक आयुक्त श्री तळेकर त्यांना रिसीव्ह करणार आहे. त्याचप्रमाणे फेस ऑफ द इव्हेंट म्हणून रुद्राक्ष पाटील हे आपल्या जिल्ह्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक त्यांचे नेतेव आहेत. त्यांनी देखील रायफल शूटिंगमध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये अनेक पदक सुवर्णपदक देखील प्राप्त केलेली आहे. असेच चांगले व्यक्तिमत्व खेळाडू आपल्याला या स्पर्धेकरता मॅन अँबॅसेडर फेस ऑफ द इव्हेंट म्हणून लाभलेले आहेत. त्यांचे देखील महापालिकेच्या वतीने आम्ही स्वागतच करतो. त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी बघितलं आपण तर विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले अधिकारी पदाधिकारी जनरल हे सगळे या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. प्रामुख्याने सांगायचं म्हणजे विश्वास नांगरे पाटील एस एस कृष्ण प्रकारचे आयपीएस सिनियर आयपीएस ऑफिसर आहेत. ते देखील फुल मॅरेथॉनमध्ये भाग घेणार आहेत. आणि आपले पूर्व श्रेणीचे जिल्हाधिकारी पालघर कैलास शिंदे ज्याला सहव्यवस्थापकाचे संचालक आहे सिडकोमध्ये ते देखील महामॅरेथॉनमध्ये भाग घेत आहेत. फुल मॅरेथॉन आपली युवा कॉलेजमधून सुरू होणार आहे या ठिकाणी आणि हा मॅरेथॉन आपली वसईकडून सुरू होणार आहे. या ठिकाणी आपली म्हणजे अधिकारी देखील चांगल्या पद्धतीने या स्पर्धेकरता भाग घेत आहेत. या स्पर्धेकरता सांगायचं म्हणजे की ही स्पर्धा फुल मॅरेथॉन ही सगळ्या 5:30 सुरू होणार आहे. हाफ मॅरेथॉन ही 6:00 सुरू होणार आहे. त्यामुळे आपण पोलीस विभागाच्या माध्यमातून ट्रॅफिक विभागाच्या माध्यमातून आरटीओच्या माध्यमातून आपण ट्रॅफिकचे रिस्ट्रिक्शन देखील टाकलेले आहे. त्याकरता जे नोटिफिकेशन असेल ते देखील पोलीस विभागाने काढलेले आहे. त्यानुसार 10 डिसेंबरला म्हणजे रविवारी सकाळी 5 ते 12 वाजेपर्यंत आपण वाहतुकीचे निर्बंध घातलेले आहेत आणि जशी ट्रॅफिक ज्या ज्या मार्गाने बनवलेली आहे ते नागरिकांना माहीत व्हावं याकरता आपण आपल्या वेबसाईटसह विविध ठिकाणी शहरभर फ्लेक्सुद्धा लावलेली आहे आणि जे विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील या सर्व गोष्टींचा अवगत केलेला आहे जेणेकरून त्यांच्या मार्फत विविध प्रचाराने प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने होणार आहे. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे काही मेडिकल इमर्जन्सीस येऊ नये इतर टॅकल करण्याकरता आपण इथे सुद्धा मेडिकलचा बेस कॅम्प याच ठिकाणी आपण ठेवलेला आहे. त्या बेस कॅम्पमध्ये आपल्याला आयसीयू देखील आपण असणार आहे. त्या देखील आपले जे मेडिकल पार्टनर आयसीएस त्यांच्या माध्यमातून हा सगळा आपला इथला मेडिकल बेस कॅम्पचं आयोजन करणार आहे. त्यांच्या माध्यमातून आणि जे मेडिकल असोसिएशन आहेत आपले वसईचं असेल, गुजरातचं असेल, नाला सोपरचं असेल, त्या मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून देखील आपल्याला कार्डिओलॉजिस्ट असतील, फिजिओथेरपिस्ट असतील किंवा इतर आजारांवर काम करणारे सगळे डॉक्टर्स असतील त्यामध्ये त्यांच्याबरोबर सगळ्या मेडिकल स्टाफ असतील म्हणजे ANM असतील, GNM असतील, इथे सर्व आपल्याला कर्मचारी मेडिकल डॉक्टर्स सगळे आपल्याला प्राप्त होणार आहे. गूगल पे बार कोड को स्कैन कर गूगल पे के जरिए भी हमें आर्थिक तौर पर मजबूत कर सकते हैं. धन्यवाद.
अपने चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।